विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो तेव्हा उद्धव ठाकरे चित्र काढत होते, आम्ही लाठ्या खात होतो तेव्हा तुम्ही फोटो काढत होता, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। उद्धव ठाकरे 16 जानेवारीला पत्रकार परिषद घेणार, वरळीमधील डोंग सभागृहात घेणार पत्रकार परिषद, खासदार संजय राऊतांची माहिती। वरुण फोन आल्यावर पत्रकार बातमी करतात, आम्ही वरुण फोन केल्यावर पत्रकारांना सहन होणार नाही, माहितीच्या मेळाव्यात नारायण राणेंचं विधान। शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता, 16 जानेवारी पासून निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी। माजी खासदार मिलिंद देवरांचा अखेर काँग्रेसला रामराम, वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देवरांचा अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश। पूर्वीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये फरक, मोदींच्या चांगल्या कामाचा काँग्रेसनं कायम विरोध केला, शिवसेनेतील पक्ष प्रवेशानंतर देवरांची काँग्रेसवर टीका। शरद पवार गटातील 7 बडे नेते अजित पवार गटाच्या संपर्कात, अमोल मिटकरींचा दावा, तर 2 बड्या पदाधिकाऱ्यांसह 5 आमदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचंही विधान। अमरावतीमधील माहितीच्या बैठकीला जाणार नाही, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट बघू नाहीतर गेम करू, बच्चूकडूंचा इशारा। राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, तर अपेक्षित नसलेले लोक भाजपमध्ये प्रवेश करतील, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। जालन्यात 200 पिस्तूल घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून रसद, भुजबळांचा दावा, तर भुजबळांनी पिस्तूल विकण्याचा धंदा सुरू केलाय का, सरांगेंचा पलटवार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून महायुतीच्या मेळाव्याचा महाएल्गार, मंत्री आणि नेत्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात होणार महायुतीचे मेळावे। मोदी कॅप्टन, मी बॉलर गांधींना आउट करणार, राहुल गांधींना एकही रन काढू देणार नाही, महायुतीच्या मेळाव्यात रामदास आठवलेंची टोलेबाजी। राऊतांची मानसिकता तपासण्याची गरज, राऊत नैराश्यापोटी वैफल्यापोटी बोलतात, शिवसेना निकालावरून सुनील तटकरेंचा संजय राऊतांवर निशाणा। स्वतःच्या स्वार्थासाठी देवरांनी पक्षाची बेमानी केली, जनता पराभव करून देवरांना जागा दाखवेल, विनायक राऊतांचा मिलिंद देवरांवर निशाणा। माहिती मेळाव्याला पारनेरचे आमदार निलेश लंके गैरहजर, लंके लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक, मेळाव्याला लंकेंच्या अनुपस्थितीनं चर्चेला उधाण। माहिती मेळाव्याला अब्दुल सत्तारांनी फिरवली पाठ, मेळाव्याला नागरिक नसल्यानं खुर्च्या काटण्याची वेळ, कार्यकर्त्यांनीही मेळाव्याकडे फिरवली पाठ। सोयाबीन कापसाच्या भावासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक, 4 दिवसात भाववाढ मिळाली नाहीतर गुजरातला जाणाऱ्या रेल्वे रोखणार, रविकांत तुपकरांचा इशारा। नांदगावात 20 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाही, महिलांनी रिकामे अंडे वाजवत केला रास्ता रोको। पैठण शहरामध्ये नळाला दुर्गंधीयुक्त पाणी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। भोगीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मातेला पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान, मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी। मावळच्या पौड गावात चोरांचा सुळसुळाट, घरफोडीमध्ये 7 लाखांचा ऐवज लंपास, पोलीस तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।